सन्माननीय हिंगोली वाहिनी नगर सेवक झाल्यापासून जेवढा विकास या भागाचा झाला ते पूर्वीच्या 50 वर्षांमध्ये झाला नाही म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। कारण रविकिरणजी हिंगोले किती हट्टवादी आहेत तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। 5 वर्ष मी आमदार असताना त्यांनी मला निधीसाठी एवढा त्रास दिला साहेब, पण त्यामध्ये त्यांचा स्वार्थ नाही, या प्रभागाचा विकास झाला पाहिजे ही त्यांची भूमिका यामागे होती। आणि म्हणून मला या ठिकाणी अभिमानाने सांगावं लागेल की या शहरामधली दोन्ही छत्रपती शिवरायांचे पुतळे याचं सुशोभीकरण करत असताना आपल्या या निवृत्ती चौकातल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यात देखील त्यांचा मोठा सहभाग आहे। किंवा त्यांच्या मागणीवरून सन्माननीय रावते साहेब शिवसेनेचे नेते, सन्माननीय शिवसेनेचे नेते आणि आत्ताचे उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेब यांच्या निधीतून आपण 30 लाख रुपये त्या ठिकाणी आणले आणि इतर सर्व महापालिकेतून निधी त्यांनी खेचून आणला, त्याचं देखील उत्तम असं सुशोभीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे। गेल्या 5 वर्षात जवळपास 2.5 कोटीच्या वरची कामं या प्रभागामध्ये झालेली आहेत। गेल्या 15 दिवसापूर्वी सन्माननीय नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब आले, त्यांनी 5 कोटी रुपये आम्हाला निधी दिला, त्यामध्ये 25 लाख रुपये पुन्हा या प्रभागाला आपण दिलेले आहेत। आता परत एकदा पुढचा निधी आलेला आहे, या ठिकाणी परत 25 लाख रुपये आपण या प्रभागासाठी धरलेले आहेत, म्हणजे नव्याने आणि पुन्हा 50 लाख रुपये निधी या प्रभागाला येतोय। माझा बोलण्याचा किंवा सांगण्याचा हेतू असा आहे, निवडणुका सर्वजण लढवतात, काही जण प्रतिष्ठेसाठी लढवतात, काही जण खरोखर नगरसेवक झाल्यावर माझी जबाबदारी काय याची जाण असणारी माणसं निवडणूक लढवतात आणि त्याची जाण असणारी व्यक्ती म्हणजे रविकिरणजी हिंगोले असं म्हटलं तर बांधवानं चुकीचं ठरणार नाही। माझी आपल्याला नम्र विनंती आहे, याच प्रभागातील नाही तर शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की पुढच्या काळामध्ये शहराला जर विकासापर्यंत घेऊन जायचं असेल तर 81 च्या 81 ठिकाणी जे शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत त्यांना आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करावा एवढी विनंती करतो। मला खात्री आहे या प्रभागामध्ये सन्माननीय हिंगोले वहिनींचा विजय निश्चित आहे, या विजयासाठी आपण ताकदीने कामाला लागावं। कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रचाराची सुरुवात आजपासून झाली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। मागच्या वेळी आलो तेव्हा मला पत्रकारांनी विचारलं की कोल्हापुरातले सगळेच मंत्री म्हणतात स्वबळावर लढणार, तुमचं मत काय? मी म्हटलं आम्ही महाविकास आघाडीमध्ये काम करतोय, आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री म्हणून काम करतायत, त्याच्यामुळे आम्ही यजमानी आहोत। परंतु समोरचे सगळेच सांगत असतील की आम्ही स्वबळावर लढणार, आम्ही पण स्वबळावर लढणार, आमची देखील ताकद आहे। भविष्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेवर शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय किंबहुना शिवसेनेचा भगवा पडकल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाही हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे। आणि म्हणून राजेशजी तुमचं, हिंगोले साहेबांचं, हिंगोले वहिनींचं मी मनापासून कौतुक करतो, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की एका प्रभागामध्ये 1.5 कोटी रुपये खर्च करणं, पुढच्या 50 लाखाचं नियोजन करणं, रंकाळ्याला नक्की काय पाहिजे, केशवराव भोसले सभागृहाला काय पाहिजे, इथल्या मंडळींना काय पाहिजे याचा विचार करणं, खासदार साहेबांच्या हातात नुसती ढाल जरी असली तर ती ढाल घेऊन जनतेसाठी लढणं हे काम कोल्हापूरचे शिवसेनेचे सगळेच लोकप्रतिनिधी करतायत, त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोल्हापूरवासी नक्की शिवसेनेला स्वीकारतील आणि येणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये भगवा या महानगरपालिकेवर पडकेल असं चित्र निर्माण करायला आम्ही कुठेही कमी पडणार नाही। आज मी कोल्हापूरचा संपर्क मंत्री म्हणून काम करतोय, मला जर आपण विचारलं एवढा मोठेपणा कोल्हापूरमध्ये येऊन करतोयस तर तुझ्या मतदारसंघामध्ये ग्रामपंचायती किती निवडून आल्यात, तर मी देखील सांगू शकतो की उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली माझ्या मतदारसंघामध्ये 73 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि 73 ग्रामपंचायतीपैकी 70 ठिकाणी शिवसेनेचे सरपंच विराजमान होणार आहेत। अशीच कोकणामध्ये परिस्थिती आहे, अशीच पश्चिम महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे। कोल्हापूरवासियांनी जे नेते पुण्याला पाठवले त्यांच्यातली ग्रामपंचायत सुद्धा शिवसेनेच्या ताब्यामध्ये आली हे शिवसैनिकांचं कर्तव्य कर्तृत्व आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शिवसैनिक हा प्रामाणिक आणि जर निष्ठावंत असेल, उद्धव साहेबांवर प्रेम करणारा असेल तर आपल्याला कुठचीही निवडणूक अवघड नाही आणि ती अवघड असलेली निवडणूक सोपी करण्यासाठी आजपासूनच आपण कामाला लागावं एवढी मनापासूनची विनंती आपल्या सगळ्या मंडळींना करतो।
आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्या ताकदीनं रवी किरणजी आपण हा कार्यक्रम घेतला आहे, हा कार्यक्रम बघितल्यानंतर अनेकांच्या पायाखालची वाळू उद्या सकाळी सरकणार आहे। आणि मला सांगायचंय, प्रवेश फक्त तुमच्याकडेच होत नाही, 15 दिवसानंतर आमच्याकडे पण प्रवेश व्हायला सुरुवात होणार आहेत। भले भले तुमच्याकडचे देखील आमच्याकडे यायला तयार आहेत, त्यांची नावं आताच सांगत नाहीत, पण राजेशजी तुमच्या माध्यमातून असेल, खासदार साहेबांच्या माध्यमातून असेल, फार मोठी लिस्ट जी तयार आहे ती इतक्यात आपण जाहीर करूया नको, टप्प्याटप्प्यानं जाहीर करूया। पण असं कोणी समजू नये की शिवसेना कमकुवत आहे, शिवसेना या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये एक नंबरला राहील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।